हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअर लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनात ही सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच, बलायश्वर बापाच्यांनी प्रार्थना. आणि काल तुम्ही बघितलं असेल, विराचा बर्थडे झाला. तर आता आज संडे आहे. हा, ह्यांचं सगळ्यांचं आता आवरलंय आणि 10:30 वाजून गेले सगळंच हे होताना. आणि सगळे चालले आहेत आता मंदिरामध्ये आणि मी घरामध्ये. आता सगळं आता आम्ही दोघं मिळून पटापट आता सगळं करून घेतो. म्हणजे गावठी मच्छी त्या आणताय, परत लॉलीपॉप वगैरे करायचे. धरणावर नाही तर धबधब्यावर जायचंय. तर करतो आता प्लॅनिंग कुठंतरी ह्यांना फिरायला नेते. त्याच्यानंतर दिवसभर आम्ही काय करणार ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, आजच्या ब्लॉगला स्टार्ट झाले आणि खूप मस्ती चालली ह्यांची. वा मांडले गावठी आहे ना ही गोडी अशी, बघता ना आता इकडं बघा. तर नाश्त्यासाठी आणले वाम आणि भाकरी. हे बनवत आहेत वाम मिरचीतली, बाई स्पेशल मिरचीतली मस्त बनवत. लसूण टाक, वाटण नाही लावत. काय हे सगळे चाललेत मंदिरात आणि त्याच्या आधी बनवून घेतात पटकन आणि आल्यानंतर खातील भाकरी आणि वाम. असं धर धर, असं धर ना. भारी ना? हा चलो, अजून एक गावठी प्रकार भेटले तर आणतील पटापट्टे. चला, एक वेळा चहा सुरू आहे आमचा. चल, हा समोसे गरम करून घेतोय. काल जाम राहिले, त्याची भजी करायची. पनवेल वाले एक्सपिरियन्स घेतात गावठी मच्छीचा. आणि हा लॉलीपॉप लवर आहे आमचा. हा अजून त्यातनं पण गाभोळी निघेल असेल तर त्यात निघेल. आणि हे सगळे बसले इकडं. विराला आंघोळ घाल ना मम्मी. हा सगळे गॅलरीत कपडेच सुकले नाही. समोसे खातायत, नंतर भाईंच्या आजची मच्छी डन. आणि भावासाठी आता चिकनची सोय करतो. हा, बऱ्याच वर्षाने असं नाही, आता तो भाऊबीज स्टार्ट करेल आता ना. डन. हा पहिले आम्ही जात होतो भाऊबीजेला, आता मोठा आला, आता झाली 12वी 12वी झाली, आता आता तो चालू करेल यायला पालीला. डन. काय हा ये मस्त, 2-3 दिवस मस्त पैकी निवांत या. ही काढली का दुसरी पण? भजी मस्त आली असते. कुठं आले रुमी? बघू ना काहीतरी शिकून घ्या. कुठं आले रुमी? देवस्थान. थांब ना, मंदिरात जाऊन येत आहे का मामी? मंदिरात जा जा. ओ महाराजा, जाऊ नये मंदिर. तू एवढा हायटेड आहेस ना की व्हिडिओ मध्ये प्रॉपर येत पण नाही. तुझ्यावर गेलंय ना मामा. ट्रेनिंग घ्यायला चाललाय त्यांच्याकडून कसं बनवायची. बाकीच्यांना पण पाठव जा पटकन. हा ह्याच्यावर जोर नको देऊ, स्टँड तुटतो तो. मम्मीला बघते, तिची पूजा वगैरे झाली तर येईल ती. तिला पूजा करायला सांगितले. हा चलो बाय, या लवकर. आमची मावशी करते मेकअप विराचा. मावसा बाय. काल पण नाही मेकअप केला मी तिला बर्थडेला. तिला सवय लागेल हर्षू मेकअपची. लागू दे, मावशीची कार्बन कॉपी बनू दे. काय सतत मेकअप. हा बघ वियान कशाला डोक्यात मारलं तिच्या. बघ
कशीस ते बघू, कुठे चाललीस तू? मंदिरात हे चालले मंदिरात, मम्मी थांबले माझ्यासाठी, बाय. पूजा करते नाही. विरा विरा तुझा लुक दाखव मस्त. बाय बाय. कॅप पण पाहिजे आम्हाला. रियान गेला पुढे. हे सगळे असतील खाल, तिचा सावकाश. ए काय घेत आहे ओनो? आले हे सगळे मंदिरातून खेळत बसले जाता. संदेश कसं वाटते? जरा चेंज बरं वाटतं, वातावरण शांतता आहे. आणि मला सगळे बोलतात तू कशी राहतेस इथे, एवढी बडबड करायची सवय, एवढे शांत याच्यात राहतेस. सवय झाली आता मला, बरं वाटतं. पण रिलॅक्स वाटत असेल ना एकदम शांत शांत. जरा बाजारात गेलं बरं वाटलं असेल किलबिलाट ऐकून. जरा माणसच नाही येत. कोण मंद रे सार्थक? कोण मंद? कोण मंद? अरे झाला आला माझ्या काढलं पत्ता ना. कोण हरलं? हर्षुक आहे. शांत बसायचं. हे आमचा चिट्टर आहे मोठा. तू मी जिंकले नाही. चल तू सगळीकडे चिटिंग करतेस. पण तू रडते. मला मिळेल का? मागायला लागते. सगळ्यांना पुरली पाहिजे ना विरा. पोटा का बड्डे गल्ला जरा पुन्हा तुम्ही नंतर बोले. दिले हो मला एक मिळेल का? कामाला आल्याचा पुरावा. लॉलीपॉप नाही बोलू शकत नाही मावशी, मी आलो नव्हतो म्हणून. माहिती सगळ्यांना पुरावा तयार करायचा. आई इकडे लसूण सोलत बसले आणि विराचे सगळे गेम काढायला सुरुवात झालेली आहे. हा विराने एक काढलाय. विरा काय काढतेस दाखव? कोणी दिलाय तुला? मामीने ना. काय काय भांडी आणले यांचं इकडे चालू आहे. नाही थांब मी चालू करते. कपडे आमच्या जाम वांदे झाले सुकायचे. लॉलीपॉप असे असे असतात तर ते असे थोडेसे स्प्रे काय हिडलला हे करून हाताने आणि मग ते लॉलीपॉपचा आकार येतो त्यांना. तर ते सगळं ते करून देतात. आता त्याच्यानंतर मी मॅरिनेशन करून घेण्याचं सगळ्याचं. हां दोन्ही सासवा बसले आहेत मस्त निवांत. हां निवांत बसले आहेत. बघतात काय चाललंय तिकडं, काय प्रोसेस चालू आहे. हां इथं आल्यावर आई आई बोलते नुसतं खायचंच काम करायचं. रायता नाही, रायता संपला. वियान नाही खाते, वियानला बिर्याणी पाहिजे. वियान हर्षू हे नाही आतमध्ये. लॉलीपॉप नाही, ते मॅरिनेट करून ठेवते मी संध्याकाळच्या. हो हो संदेश हर्षू करणार या. हा लॉलीपॉप अच्छा नाही खाणार बोलते. तुम्हाला घरी गेल्यावर बघते काय?
सार्थक कसं आलंय रे? मस्त बनवलंय ना बाईंनी. मामा आवडलं? संदेश मच्छी कशी कसं आहे? पण गाबोळी पहिल्यांदा. गाबोळी काय हे तर काय बियांनी बिर्याणी घेतली. बिर्याणी लवर आहे बाबा. दगा देताय आम्हाला? नाही. आता लॉलीपॉप वगैरे करायला घेतले आणि चालले तुम्ही धबधबा येत नाही ना. नेक्स्ट संडेला पाऊस असेल तेव्हा. आणि आमचं अजून एक पार्सल चाललंय. आमचा मामा मामा तू चावी घेऊन चूक केलीस हा. मस्त पैकी गेलो असतो धबधब्यावर तर चाललास. हा ओके ओके जा सावकाश जा. बाय बंटी भाऊजी. ते येतोय मामा ना. हा आता नेक्स्ट टाइम मी आलो तेव्हा आपण जाऊ धबधब्यावर. हा हो आणि छान वाटलं आले ते. कसलं थँक्यू? आपलं रोजच आहे थँक्यू काय. बाय. झालंय करून आणि 2 किलो लॉलीपॉप आहेत. नेहमी बनवते त्याच्यापेक्षा थोडस क्वांटिटी जास्त घेऊन घेऊन केले कारण नेहमी असतं ते आपले 8 असतात. हे जवळजवळ 40 पीस आहे. आणि आता ना दिव्या सुयो भाऊजी वगैरे ते सगळे जायला निघाले परत माझा मामा जायला निघाले कारण त्याला ना काम आहे ऑफिसमध्ये. आणि आम्ही सगळे चाललो आहे आता डॅमवर कारण हे सगळे थांबलेत ना. मग थोडंसं फिरून आणते त्यांना आणि आल्यानंतर लॉलीपॉप बनवणार आहे. तर चला आवरतो आता हे सगळं करून मी बाजूला ठेवून देते. निघालो आता आम्ही डॅम आणि धबधबा. धबधब्यावर पण जाऊ चला. मम्मी मामी चलो हर्षू चला 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 लवकर चला. आणि हे येत आहेत बाईकवर 2 पॅसेंजर. चला लेट्स गो. चल तिकडं. हा कुठे कुठे फिरायची डालदे? होय विरा कुठं चाललंय? ताई डॅम वर. होय ताई. ओके ताई. हे जरा जास्त बोलते असं वाटत नाही. मी व्हिडिओ काढते तर कुठं चाललोय विरा आपण? डॅमला. डॅम वर चाललोय आपण. कुठल्या? पुणेरी डॅम ना. धबधबा पण आहे ना तिथे. मागे पण सगळे बसलेत. हाय हाय. तर आम्ही सगळे आता आलोय डॅम वर. हे चढतंय आणि मस्त वाटतं इथं आल्यावर एकदम. अजून काही धबधबा चालू नाही झालाय कारण पाणी तेवढा नाही आहे जेवढा पाहिजे तेवढा. पण हे आता सगळे आलेत आणि बोलतात कुठंतरी मस्तपैकी. चल घेऊन पाली थोडंसं दाखवू आम्हाला कसं आहे ते. म्हणून मग आता आलो इथे आणि थोडंफार फिरतो आता. काय बोललीस तू? निसर्ग दाखवत आहे आम्ही. निसर्ग निसर्ग सौंदर्य चौकचं निसर्ग बघायला तुम्ही येता कुठे आणि आल्या तरी घराच्या बाहेर पडता कुठे? हा घर कोंबडी पॉइंट आहे पॉइंट आहे. आजूबाजूला सुंदर निसर्ग. चला अजून आहे पुढे चला. फक्त एवढाच फरक आहे तो पाणी फुल भरला ना पुढच्या महिन्यात मामी पाणी पूर्ण भरेल आणि खालती धबधबा चालू होईल. हा वरनं येतो इथं इथं नाही तिकडं पुढे त्या टोकाला धबधबा आहे तिकडे. हा तेव्हा भारी वाटतं तेव्हा सगळे येतात. जाम गर्दी असते तेव्हा. आ जाओ आ जाओ. पण आता विराचा बर्थडे भेटला असता का तेव्हा येऊन? हा मग Thank you.
धबधबा हे भरल्याशिवाय धबधबा चालू होईल काय? कुठलेच धबधबे अजून चालू नाही झालेत. पुढच्या महिन्यात ये तू, पुढच्या महिन्यात आचल ये. काय भारी ओळावळा लोळावळा. मामी ती काय बोलते बा, लोळावळा भारी आमचा लोळावळा. गोवाचा ड्रेस आहे तो. विरा तुला कोणी दिला ड्रेस? हा हर्षनी दिला ना, आरान हर्षनी. काळू घेते ना तिथनं हर्षो त्या बाजूला. एवढा काही घाण नाही हर्षो, ते आता आम्ही चालून चालून केलंय. उतर जरा पाण्यात, मातीमध्ये उतरायचं असतं. इकडे हे एन्जॉय करतात आणि ह्या बसल्यात वरती. काय करताय का तुम्ही वरती? लक्ष देत आहे का आमच्यावर? वॉच कुठं जायचं होतं विहान? पुढच्या महिन्यात धबधबे चालू होतील सार्थक. आले सगळे पॅसेंजर वरती, कुंडावर जायचे बोलतात. मस्त आहे, गरम पाण्याचा कुंड येतो. मस्त वाटतंय ना. निघालो आता इथून. कसं वाटलं तुम्हाला? थंड इथे यांचं चाललंय फोटो सेशन. फोटो निकाल, तू खींच मेरी फोटो. ये मेरी पागल बहन, इसका एक स्क्रू ढीला है. एक नहीं ढीला. हाँ, और वो कल्याण में जाके गिरा है. आसन है पागल. तुला बोलली. अरे तुझं आहे ना तिकडे सासर. आणि निघालो आता इथनं आणि खूप छान वाटलं इथं. एकदम नॅचरल एअर, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि मस्त सगळी आपली माणसं सगळी जीवाभावाची. आणि आता मी चालले कुंडावर. मस्त गरम पाण्याचं कुंड आहे तिथं चाललो. हा चल चल कश उतर. मम्मीला एक वेगळा एक्सपिरियन्स होता. मम्मी कधी जास्त चढायच्या ठिकाणी जात नाही, पण हे जवळ होतं म्हणून आणलं हिलं इथे. चला, नाही नाही हाच रस्ता आहे. चला कुंडावर आता. तिलाच उतरता नव्हतं येत जरा. मामी तुला कसं वाटलं? कुठली आठवण आली तुला?
नैनिताल छान होणार ते नैनी झील अशी मध्ये ना सगळ्या साईडनी असे डोंगर आहे भारी वाटतं ना असं डोंगर आहे आणि मधोमध अशी झील येते मस्त वाटत आम्ही येतो पावसाळा चालू झाल्यावर भारी वाटत आलो आता कुंडावर उनेरी कुंड हो ना देव बाप्पाचं घर आहे ना चला हे कुंड ना 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे पालीपासून आणि आम्ही नेहमी आल्यावर इथे येतो उनेरे म्हणून गाव आहे तिथे आहे हे कुंड उनेरेचं तर चला गरम पाण्याचं कुंड आहे आता हे सगळे थोडं जातील पाण्यामध्ये वगैरे कारण तिथं थोडंसं ना पाणी गढूळ होता धरणावर त्याच्यामुळे तिथं ते उतरले नाही जास्त आत गरम आहे ना मस्त पाणी सारतं इकडे लेडीज चं नसतं तिला माहितीये लेडीज चं आतमध्ये आतमधला बघशील ना हर्षू सिरियल मध्ये असतात बघ तसे कोण आतमध्ये येतो इथं नाही इथं लेडीज चं नाही हा आतमध्ये लेडीज चं आहे हा चल हिला 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 घ्या इथं हिला चालेल हिला ने पाणी पाण्यात पाय टाकून बसा भारी वाटेल हा भारी वाटतंय ना हे सार्थक संदेश वियांचं नेहमीच आहे हे पावसाळा आला की तिला लेडीजच्या कुंडामध्ये जायचंय चला लेडीजच्या कुंडामध्ये यांना करू दे एन्जॉय चला तो खोल आहे विरा तिकडून मध्ये खोले का मध्ये खोले नाही आतमध्ये बघचं मोठ आहे आतमध्ये पण पाय टाकून फक्त बसा आतमध्ये चेंजिंग रूम पण आहे नाही म्हणजे येतात तो इथं जे धबधब्यावर जाऊन येतात ते आंघोळ करून जातात इथं इथं नाही इकडे पुढे हे मंदिर आहे मी उन्हाळ्यामध्ये येतातच सगळे पण जास्त करून धबधब्यावर ना आल्यावर जातात सगळे डायरेक्ट इथंच येतात सगळे 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 उतरतात आणि मग घरी जाऊन परत वाटलेस तर करायची तर करायची चला इथं आत हे बघ स्त्रियांकरता घेते चला बरं वाटलं ना जरा पाय पाण्यात घालून पुढच्या महिन्यात या धबधब्यावर जाऊ आणि इथं आल्यावर गरम पाण्यात उतरायचं चला ओय चल मॅडम चप्पल घाल आता इथे एक शनीचं मंदिर झालंय उनेरे डॅमच्याच इथे तर तिथं चाललोय आम्ही चला मंदिर अजून बनतंय म्हणजे चालू आहे काम खूप मस्त वाटतंय नसेल परमिशन एकदम आतमध्ये अजून चालू नाही झालंय मंदिर शनी देवांचं मंदिर आहे आणि होम हवन वगैरे काय होत असतील तर ते इथे सगळे होण्यासाठी अशी सगळी सोय गेली परमिशन नाही आहे आत्ताच चालू झालंय अजून काम चालू आहे इथलं मस्त वाटतंय ना इथे छान वाटते मंदिर आहे आणि मागे शनिदेवांचं मूर्ती आहे अजून चालू नाही केलं म्हणून परमिशन शिवाय जायला बरोबर नाही वाटत काही कामाचं चालू असेल आतमध्ये ना मम्मी नेहमी घरी आली की ना बाहेर नाही आम्ही जास्त पडत थोडंफार जातो कुठेतरी पण आज भरपूर ठिकाणी निघालो बाहेर थंडावा जास्त आहे
इथे पावसा पण भरपूर, उन्हाळा पण भरपूर, थंडी पण भरपूर. आमची शेती दिसेल बा आता. कुठे आपला शेतवीरा दाखव. तिकडे आहे ना शेत आपलं. कोण कोण आहे शेतात? सगळी माणसं. कुठल्या माणसांना बसवलंयस? म्हशी आहेत. बोकड ठेवलेलं ना आता नाही येत. आता बोकड ती बघ आपली शेती दिसलं ते घर छोटं छोटं ते तिकडे इकडे शेती. आलो थोडासा ब्रेक घेतलाय. आता जरा फ्रेश वगैरे हो हे पण जरा सगळे बसलेत हे बांधत तर त्यांना आता मी गंठण दाखवते माझी. हर्षु गंठण ओके. डिझाईन कशी आहे? जड आहे. कोणाला रे विहान विराला द्यायची ना नंतर? विहान विरा माझा हक्क आहे अजून त्याच्यावर. काय बोलतोस तू? 20 वर्ष आहेत तोपर्यंत बहिणीला घालू दे बोल माझ्या. येडायस काय डिझाईन छान आहे ना. मग आत्ता तिथंच चाललंय. अरे चालते ते नंतर ते नंतर. त्यासाठी माझा भाऊ पण पाहिजे. सोनू पण पाहिजे. सोनू पण पाहिजे. मामीला दाखवली कालच. आवडली ना डिझाईन? हे चला आवरा चला पटकन चला. आल्यानंतर ना आम्ही मस्त गप्पा वगैरे झाल्या. थोडं फ्रेश झालो आणि आता ना त्यांना जायचंय बेनिस बिस्ट्रो नाही तर बीबीएमला. आता बघतो जाता जाता डिसाईड करतो कुठं जायचं ते. आणि सगळे खालती गेले. थोडा पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे थोडं थोडं आता छत्री घेऊन एक 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 जण चालत चाललंय. चला मी पण आता निघते. आणि सगळं घरातला आवरावर करायचं होतं ना म्हणून मी थांबलेली. आता सगळं झालं आता जाते पटकन त्यांना जॉईन करते. पाऊस पडतोय आणि चालत चालत चाललंय. पुढे कल्याण करेत. सोडला पाडशील तू छत्री. ह्या मॅडम ना मला घ्यायला लागलाय. जाम त्रास देते विरा वापरून. बेनिस बिस्ट्रोला चाललोय. त्यांना आता ट्रीट देते. चलो करतो आता ऑर्डर. काय ग चांगलं आहे ना? तिथे वरती पण असं छान केलं. आम्ही नेहमी येतो इथे मस्त वाटत. काय पाहिजे विरा? गेम घेतेस कुठला? हे लुडो घे. का हे हवंय? हे ते ठेव. एकच ठेव. दुसऱ्या मुलांना होईल कोणाला तरी. चल चला बसा. चला खाऊन पण घ्या विरा. खेळा तिथं गेम. चला केली ऑर्डर. देख दोन फ्रेंच फ्राईज सांग. नाचोस आणि पिझ्झा. हां चल चला खा. चला हां खा. जा खा. मुलांना द्या तिथे एक आणि एक इकडे घाला म्हणजे ते थोडे हे करतील ते. हां असतात.
चला आम्ही एन्जॉय करतो आता. चप्पल आले तिथं खेळायला, मजा येते. आईस कॉफी, आईस कॉफी बघितली नाही. ही बाई आईस कॉफी असते, बघितलीस? त्याला आईस कॉफी म्हणतात. ते येते पिझ्झा, आईस कॉफी. तू काय मागवलंय? काय चॉकलेट मिल्कशेक? विराला पण दे थोडं वियान. येते येते विरा. येते मी. मम्मी कशी टेस्ट? एन्जॉय. फायनली आली कोल्ड कॉफी. आम्ही त्यासाठी थांबलेलो, अजून जाऊन लॉलीपॉप वगैरे व्हायचे. चला आता घरी. छान होती ना टेस्ट मम्मी? अजून लॉलीपॉपला जागा ठेवायची. आवडतील बघ, आवडतील. आलो आम्ही आता आणि सगळे ना झिंगा खेळत बसले. तर मी पटकन आता लॉलीपॉप करून घेते, कारण हे बिझी आहेत. तर खातील आणि 9:30 झाले आम्हाला यायला, आणि लॉलीपॉप खायचेच आहेत त्यांना. पटापट आता करून घेते. काढला त्यांनी व्यवस्थित. बघू शकता लॉलीपॉप पण छान ना मॅरिनेट झाले. आता मी ह्याच्यात आरारोट पावडर टाकणार आहे आणि बेसन आणि मीठच टाकायचं राहिलं, बाकी सगळं टाकलं आहे मी. आणि तळून घेणार आहे लगेच. आणि कलर थोडासा यूज करणार आहे, ऑप्शनल असतो कलर, पण छान दिसतो त्याच्यामुळे थोडा तरी ॲड करते मी त्यात. एकदम तेल तापलाय तर लॉलीपॉप तळून देते कडकडीत तेलात. आता मी बाकीचे ना तळत ठेवते आणि हे त्यांना आता खायला देते एका प्लेट मध्ये, कारण एकीकडे हे पण होतील ना तळून. आणि हे ना लॉलीपॉप फास्ट याच्यामध्येच तळायचे, स्लो नाही करायचं गॅस. तेव्हा ते एकदम क्रिस्पी होतं. जरा जरी स्लो केला ना तर क्रिस्पीनेस निघून जातो त्याचा. आता त्यांना ते खायला सगळ्यांना. ऐ लेग स्टार्ट. ए मम्मी आई या बाहेर घ्या बसा. ट्राय करा ट्राय करा, अजून होतं एक. सार्थ कशी टेस्ट आहे? नक्की वियान पाणी दे सगळ्यांना. क्रिस्पी आहे का सार्थ? काय ग बड्डीवाले वडापाववाले काय काय करताय? लॉलीपॉपवाले आता लॉलीपॉपवाले काय काय केलाय? कसं आलंय ग हॉनेस्ट रिव्ह्यू? बाहेरचे वाटतात. तुम्ही पर्सनली केलेलं वाटत ना असं तर बाहेरनं आणलं आणि तू आता करतो हॉटेलचे. काय माहिती तुम्ही आणलं? हो मॅरिनेट करताना बघितलं ना हे बघ इथं मॅरिनेट. काय माहिती बाहेरनं आणले असते. काय केलं आहे? मस्त 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 भाकरी आहे, चिकन पण त्यांनी केलं आहे शेतावर आणि पाठवलंय. यातलं एखादा घे, 7 इकडे पाठवतो. तो चिकटलाय चिकटलाय. मम्मी एक घे.
आणि मला रिव्ह्यू सांगा कसं वाटते. पप्पांना दे खालती जाऊन. ओके जा. नाही अजून तळात ठेवलेत मी. झालेत कसे सगळ्या आहेत ना घरात तर खूप मस्त वाटते. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. आता सगळे आरामशीर झोपत आहेत. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. आणि जेव्हा असं माहेरचं कोणी येतं किंवा आपल्याकडे पै पाहुणे वगैरे येतात तेव्हा खूप छान वाटतं. आणि घरात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि फ्रेश वाटतं आपल्या घरामध्ये. कारण आम्ही इन मीन चार जणं कधी आईंकडे वगैरे जातो तेव्हा वाटतंच बरं. पण असं गजबजलेलं घर असेल ना तर खरंच खूप छान वाटतं. आणि त्यांचं करण्यातच वेळ निघून जातो. तर दिवसभर माझा एकदम छान गेला दिवस. आणि विरानीही मस्त एन्जॉय केला सगळ्यांसोबत. विहान सगळ्यांसोबत खेळत होता बोलत होता. त्याला मामा वगैरे सगळे आले ना तर खूप आनंद होतो. त्यात त्याचे काका आलेले काल बर्थडेला सगळे दिव्या की सगळे तिकडनं आलेले मुंबईवरून वगैरे. तर आम्ही ना बर्थडे परत आजचा दिवस खूप एन्जॉय केला. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. थोडी सागरानी आई थोडे शंखानी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंकणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला.